दूरदर्शन एका कलाकाराची मुलाखत काल पाहिल्यासारखी डोळ्यापुढे तळून गेली त्या मुलाखतीत एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेते रडत होता आणि मुलाखत करते निवेदक स्तब्ध होऊन गेले होते त्याने विचारलेल्या एका प्रश्नावर त्या अभिनेत्याच्या भावना अनावर झाल्या अना अश्रूचा बांध फुटला इतकेच त्या घटनेचे महत्व नव्हते तर अभिनयाची तपस्या व्यक्तिगत आयुष्याची विण कशी उजगत गेली आणि एक कलाकाराचे आयुष्य कसं उद्ध्वस्त होत गेला याचे ते टोकदार उदाहरण होते ती घटना तशी होती मुलाखतीत ते रडत होते त्यांच्या आयुष्यातलेल्या प्रसंगावर ते बोलत होते या माणसाला मुलगी कशी काय असू शकते शक्यच नाही आमच्या अकल्याची दिवाळी निघालेत का जे आम्ही याची मुलगी करू याच्या घरचीच तिकडून काहीतरी भानगड असणार आम्हाला काय माहीत नाही का, का मुलाचे वडील हे आहेत म्हणून त्यांना चालत असेल पण समाजाला आम्हाला तोंड दाखवायचे आहे आम्हाला नाव आहे अब्रू आहे पथ आहे आणि यांच्यातच जगायचे आहे आमचे काय यांच्यासारखे टाळी वाजून थोडेच भागणार आहे का लोकांच्या या प्रत्येक टोमण्यामागे माझ्या पत्नीची भावनांचा बांध तुटत होता ती कोलमडून गेली होती मुलांच्या लग्नाच्या वेळेस देखील हाच अनुभव आला होता समाजाने फार वाईट वागणूक दिली माझ्या अभिनयाची शिक्षा बायको आणि पोरांना भोगावी लागली ते सईकडे चेष्टेचे विषय झाले होते इतके बोलून ते कलावंत पुन्हा धाय मोठून रडू लागले आता गया हे इतके शब्द या कलाकाराची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत तमाशा प्रधान चित्रपट मराठीत आम आले त्यात नाचा काम करणारे बरेच कलाकार मंडळी होऊन गेली पण या मनस्वी कलाकाराच्या नावाशी कुणाशी तुलना होऊ शकत नाही इतका तो नाचा त्याने आपल्या अभिनयाने जिवंत केला होता बोलणं दिसणं आणि नाचणं अशा तेरी अंगाने त्याचा ससुंदर अभिनय नटलेला फक्त आणि फक्त एकच तो कलावंत म्हणजे अभिनय सम्राट गणपत पाटील कणपात पाटलांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी कोल्हापुरातील एका गरीब कुटुंबात झाला घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बाल बाल बालपणीस त्यांचे वडील निवडतल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून फुले खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरिता आर्थिक हातभार लावावा लागला अशा परिस्थितीत देखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळात ते हौसेने अभिनय करीत रामायण शेत्या अभि खेळामध्ये त्यांनी बरेच असते त्याची भूमिका केली होती दरम्यान राजा गोसावे यांच्याशी पाटलांची ओळख झाली त्यांच्या ओळखी पुढे पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोन मध्ये प्रफुल पिक्चर्स मार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसात त्यांनी सुतारकाम रंगभूषा सहायकाची कामे केली मास्टर विनायकाच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापूरच परतले त्या सुमारास पाटलांना राजा परांजपे यांचा बलिदान व राम गबाल यांचे वंदे मातरम चित्रपटामध्ये अभिनयाची संधी मिळाली या भूमिकामधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय कारकिर्द फुलवणारी फालजी पेंडारकरांच्या मीठ भाकरी चित्रपटात खलनायकाची भूमिका मिळाली चित्रपटाबरोबरच पाटील नाटकातही सक्रिय होते जयशंकर दानवे यांचा एका हो एका या ग्रामीण भागातील तमाशा प्रधान नाटकात पायकी सोंगाची म्हणजे नाचाची आव्हानात्मक भूमिका त्यांनी पेलली होती त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली जाळी मंदी पिकली व्यक्तिरेखा साकारली पाटलांनी अभिनय केलेल्या लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी मुरली चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली त्या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनय कौशल्यामुळे नाचाची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटात दुर्वर गेले बायकी केटी आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तडचणी हणुवटीवर ठेवून अन डावा हात कमरेवर ठेवून बोलणारे अंगाला लचके द्यायचे आणि अगदी ठचक्यात कोमासदार पद्धतीने तो नाचा साकारायचे खरे तर त्यांच्या वाट्याला आलेली अगदी नगण्य असणारी जेमते ते फुटेज असणारी ही भूमिका ते जगायची आणि ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसायची प्रेक्षक देखील त्यांना मनापासून दाद द्यायचे जयेश गडकर माया गांधी सीमा ते उषा नाईक उषा चव्हाण पर्यंत कोणाचेही तमाशा प्रधान चित्रपट पाहिले तर त्या सर्वांचा एकच समान धागा होता तो म्हणजे गणपत पाटील गणपत पाटलांनी साकारलेली कोणतेही सिनेमा घ्या त्या त्यांची भूमिका जास्तीत जास्त आठ ते नऊ मिनिटाची आहे बालध्रुवामध्ये ते बालकलाकार म्हणून चक्क मॉब मध्ये उभे होते एकोणीशे एकोणपन्नास मधल्या मीठ भाकरने त्यांना ओळख दिली रामराम पाहुण्याने शिका मारला तर एकोणीशे एकावन्नच्या पाटलांची फोरने त्यांची चौकट पक्की केली त्याच वर्षी आलेल्या छत्रपती शिवाजी मध्ये त्यांची अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या होत्या एकोणीशे साठ मध्ये शिकलेली बायकोने त्यांचे बस्तान पक्के केले एकोणीशे त्रेसष्ट मधील थोरांतची कमळाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली त्यानंतर आलेली एकोणीशे चौसष्ट मधल्या पाठलाग सवाल माझा एका वाघ्या मुरली या सिनेमाने त्यांचे आयुष्य बदलले इथेच घात झाला खरं गणपत पाटील लोपावले आणि नाच्या गणपत पाटील लोकमानसाच्या नसा नसा बिनला एकोणीशे पासष्ट मध्ये आलेला केला इशारा जाता जाताने त्यांना स्टार कलाकार इतके महत्व आले एकोणीस पासष्ट च्या मल्हारी माथंड आणि रायगडची राजबंदीने मराठी तमाशा गणपत पाटलांचे स्थान अबाधित केले बाई मी भोळी आणि देवा तुझी सोन्याची जेजुरी आणि सांगू मी कशी सुरंगा म्हणतात मला छंद प्रतिचा धन्य ते संताजी धनाजी परत सारे ठीक चालले होते मात्र एकोणीसशे अडुसष्ट चा एक गाव बारा भानगडीने पाटील थोडेसे सावध झाले कारण या सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनात आपला तमाशा होऊ लागला हे पाटलाच्या ध्यानी येऊ लागले एकोणीसशे एकोणसत्तर मधील खंडोबाची आन व गण मध्ये त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण एकोणीशे सत्तरच्या अशी रंगली रात आणि गणानं घुंगरू हरवलं या सिनेमात त्यांच्या वाटीला मोठे फुटेज आले एकोणीसशे एकाहत्तरच्या अशीच एक रात्र आणि लाखात अशी देखणीने पुन्हा गाडी रुळावरून ढासू लागली मात्र एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये दादांच्या सोंगाड्याने त्यांना नाव दिले आणि समाजाने त्यांचे नाव घालवले यानंतर आलेल्या अनेक सिनेमात पुढारी सोन माझी सावित्री सुगंधी कट्टा जवळेल लाजू नको कलावंती नेताजी पालकर ज्ञानबाची मेघ हळदी कुंकू मंत्र्याची सोन दोन बायका ऐका आयका बोला दाजीबा इरसाल कार्टी थांब थांब जाऊ नको लांब लावण्य होती माननीय मुख्यमंत्री गणप्या गावडे हे चित्रपट मुख्यत्वे त्यांचे गाजले गणपत पाटील जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा त्यांच्याशिवाय तमाशा पण अशक्य झाला होता विशेष बाब म्हणजे तमाशाच्या फडावर नाचणारे कलावंत जयश्री श्री गडकर लीना गांधी उषा नाईक उषा चव्हाण रंजना मधु कांबेरकर पासून ते माया जाधव यांच्यापर्यंत कोणीही लीड रोलमध्ये असले तरी नाचाचे काम गणपत पाटलांना द्या असं त्या अभिनेत्रीचा आणि दिग्दर्शकाचा आग्रह असे ते तिकडे रमत गेले आणि इकडे त्यांचा संसार जगाच्या टवाळीचा विषय झाला त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी काय काय ऐकून घेतले असेल याची कल्पनाही करत नाही इतकी असूनही पाटलांनी आपल्या चेहऱ्याला रंग लावून घेणे बंद केले नाही गणपत पाटलांनी कधी कुणापुढे हात पसरले नाहीत की कुणापुढे कशाची याचना केली नाही सगळे दुःख आपण व्यता तिटकारा ते सोसत गेले मात्र अंत्य त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही अशा एकाच ढग्या वेशात वावरलेला हा माणूस आपल्या शाबित भूमिकेचे सोने करून गेला पण त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत त्यांनी लिहिलेल्या रंग नटेश्वराचे पुस्तकामध्ये मात्र विस्तृतपणे या सर्व घटनांचा पट उलगडला आहे या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय म्हणून प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेला नटरंग चित्रपटाला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद दिला दोन हजार तेरा सालचा सा विशेष दिनानाथ मंगेशकर पुरस्कार त्यांना मरणोत्तर जाहीर झाला होता त्यापूर्वी दोन हजार पाच चा जी जीवन गौरव पुरस्कार हाच काय तो त्यांच्या कौतुक सोडा त्यांच्या आताक बयाला दाद दिली नसले असा मराठी रसिक विसरलास अंगात मखमली बदाम आणि त्यावर हाफ जॅकेट गळ्यात गुंडाळलेली रंगीबेरंगी रुमाल आणि डोक्यावर फुटेदार टोपी अशा वेशातले गणपत पाटील त्यांच्या नाचाच्या भूमिकेत समरसून जायचे त्या जा भूमिकेत त्यांना मानही दिला आणि प्रचंड अपमानी आपल्या भूमिकेची त्यांनी सोने केले पण त्या भूमिकेनेच त्यांच्या आयुष्याची माती केली पुढे जाऊन गणपत पाटील हे तृतीयपंथीयासाठीची संज्ञा झाली अगदी नटरंग सिनेमा येईपर्यंत ही अवस्था होती नटरंग सिनेमा जानेवारी दोन हजार दहामध्ये प्रदर्शित झाला आणि त्याआधीच म्हणजे तेवीस मार्च दोन हजार आठ रोजी हा खरा प्रतिभावंत अभिनेता आपल्या आपल्या आनंदाच्या प्रवासाला गेला नटरंग आला आणि मराठी सिनेमाची व गणपत पाटलाचे पांग फेडून गेला त्यांच्या भूमिकेची त्यांनी सोने केले पण त्या भूमिकेने नेहमीच त्यांच्या आयुष्यावर मात केली